नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे. आता इथे प्रतिमाचं डोकं दुखत असतं आणि सगळे जरा पॅनिक झालेले असतं. अरे देवा, जायचं होतं आणि प्रतिमाला काय होऊन बसलेलं आहे, का ग प्रतिमा का डोकं दुखत आहे असं पूर्ण आज विचारतात. पण प्रतिमा काहीच उत्तर देत नाही, तिचं डोकं खूप विचारत आहे, दुखत असतं म्हणून ती गप्प राहते. मग सायली म्हणते, अशा अवस्थेत आपल्याला जाता येणार नाही, आपण पुन्हा कधीतरी जाऊ असं सायली म्हणते. बरं ठीक आहे म्हणून सगळे गप्प होतात. मग इकडे कल्पना म्हणते, पूर्णाजी राहू दे, आपलं ते तुमचं बँकेचं काम होतं ना, आपण जाऊया चला. मग त्यावर रविराज म्हणतात, मी पण तिकडेच जाणार आहे, म्हणजे जरा ऑफिसला जाऊन येऊ असं म्हणत होतो, तुम्हाला सोडतो चला म्हणून. ते तिघे निघतात. मग इकडे सायली प्रतिमात्यासोबत बोलत असते. प्रतिमात्याला म्हणते, प्रतिमात्या तुम्ही काळजी घ्या, हा डोकं का दुखत असेल तुमचं, तुम्ही खूप विचार करता म्हणून दुखत असेल का, पण काळजी घ्या, झोपा, थोडे वेळ रे आराम करा म्हणजे बरं वाटेल. इकडं महिपत आणि साक्षी आमदारकडे गेलेले असतात. मग ते त्यांना ते त्यांच्यावर आलेलं ते हॉटेलवरचं स्टे घालवायचं असतं म्हणून ते आलेले असतात. नमस्कार म्हणतात. मग इकडे ते आमदार म्हणतात, चक्क महिपत आणि आमच्या ऑफिसमध्ये या 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 म्हणतो. मग त्यावर महिपत म्हणतो, नका ना सर असं बोलू, लाजवेल असं का बोलायला आहे तुम्ही असं म्हणतो. मग त्यावर बसा म्हणतो. मग त्यावर महिपत म्हणतो की मला ना फक्त एक मदत हवी होती, ते एवढं स्टे काढून टाका ना सर, लवकर काम करा ना साहेब, म्हणजे आम्हाला आमचा रस्ता मोकळा झाला. मग त्यावर तो म्हणतो की नाही हा, काम ते कामेच्या वेळेतच होणार म्हणून असं त्याने महिपतला नकार देतो. मग त्यावर साक्षी पण म्हणत असते की सर, माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, म्हणजे बघा ना तो अर्जुन उगाच मध्ये करत आहे, आम्हाला फक्त स्टे घालवायचं आहे आणि आम्हाला आमचं काम करायचं आहे, आणि ते चैतन्य सगळे गेले का नाही हे बघत असतो. मग तितक्यात अर्जुनची पण वाट बघत असतो की अर्जुन किती उशीर गेला म्हणून तो वाट बघत असतो. मग तितक्यात अर्जुन प्रियासाठी अँकलेट घेऊन आलेला असतो. मग तो अँकलेट घेऊन तो रूममध्ये जातो. मग चैतन्याला सांगतो की ठीक आहे मी जातो रूममध्ये प्रियाला घेऊन. मग तू प्रिया तिला वाटतच बसते, मला ना तुझ्याशी बोलायचं आहे. मग काय रे अर्जुन, तुला माझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं प्रिया म्हणते. ठीक, महत्त्वाचं बोलायचं आहे, चला आपल्या बेडरूममध्ये जाऊया. मग अर्जुन प्रिया म्हणते, तुझ्या बेडरूममध्ये, अरे वा, चल म्हणून दोघे जातात. इकडे साक्षी त्या आमदारला रिक्वेस्ट करत असते की प्लीज सर असं बोलू नका, तुम्ही प्रॉमिस दिल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आहे, आम्हाला आमचं काम करायचं आहे सर, म्हणजे बघा ना आमच्या अण्णांची तब्येत बरी नसते आजकाल, तेव्हा बघा ना आता कसं करायचं. तो अर्जुन मुद्दाम करत आहे, फक्त तुम्ही स्टे घालवा बस, आम्हाला काही नको आहे असं ती म्हणत असते. इकडे प्रिया मात्र जाम खुश असते, कारण अर्जुनने तिच्यासाठी रूममध्ये घेऊन आलेला असतो तिला बोलायला. मग ती त्याला विचारत असते की काय रे अर्जुन, आज कसं काय तुला माझ्याशी बोलावंसं वाटलं, म्हणजे एरवी नाही ना तुझी बायको कोडमडत असते, मग तुला आज कसं काय बोलावंसं वाटलं. अर्जुन म्हणतो, मला नेहमीच वाटतं असं, आज कोणी नाही आहे ना घरात म्हणून तुझ्याशी जरा वेळ घालवावं असं वाटलं मला असं अर्जुन म्हणतो. प्रिया म्हणते, पण ती तुझी बायको येऊ नये म्हणजे झालं असं ती म्हणत असे. अर्जुन ते ना, तिचं नाव पण काढायचं नाही, मला तर आवडत नाही अजिबात तिचं नावसुद्धा काढलेलं, फक्त आपली आहे ना आपली जागा आपण ठेवायचं, म्हणजे ती सोडत नाही ना, आज तर ती नाही आहे, तिचा विचार करायला नको असं तिला म्हणतो. प्रियाला तर हेच हवं असतं, ती तिला छान मिठी मारलेली असते. अर्जुन कसं बसं तिच्या तावडीतनं सुटतो आणि सरकतो बाजूला, काय झालं रे अर्जुन असं. मग काही नाही म्हणतो. मग तो म्हणतो की मी ना तुझ्यासाठी एक छानपैकी गिफ्ट आणलेलं आहे, तू माझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहेस, काय आहे दाखव बघू असं ती प्रिया अर्जुनला म्हणते. अर्जुन म्हणतो, मी ना तुझ्यासाठी अँकलेट आणलेलं आहे. मग ते प्रिया बघते की इतकं छान वाटतं की तिला ते अँकलेट बघून, वाव किती सुंदर आहे आणि ते तू मला आणलं आहेस, थांब मी तुला आत्ताच घालून दाखवते असं प्रिया म्हणते. अर्जुन म्हणतो, ना मी आणलो आहे ना, मी घालून दाखवणार असं अर्जुन म्हणत असतो. इकडे
चैतन्याला असा धक्का बसलेला असतो की जाण्याचा प्लॅन कॅन्सल झालेला असतो सायलीचा, म्हणून सायली परत आलेली असते. पाणी पिऊन ती पाणी घेऊन चाललेली असते प्रतिमात्याला. मग चैतन्य म्हणतो, चैतन्य तिला बघून लपतो. हे सायली बघते तिकडे कोणीतरी लपत आहे असं तिला शंका आलेला असतो. मग ती बघते, चैतन्य भाऊजी तुम्ही काय करत आहात तिथे? मग चैतन्य हसत हसत बाहेर येतो. हां, मी जातच होतो, वर चाललो होतो पाणी पिऊन. मग तितक्यात चैतन्य सायलीला विचारतो असतो की तुम्ही गेला नाहीत अजून, का गेला नाहीत तुम्ही, म्हणजे का गेला नाहीत तुम्ही असं म्हणतो. मग त्यावर सायली सांगत असते, प्रतिमा त्याची तब्येत बरी नाही आहे, त्यांना अचानक खूप डोकं दुखत आहे ना, म्हणून आम्ही गेलो नाही, आणि कधी तर गेलो तर झालं, म्हणून गप्प बसलो आता असं ती चैतन्याला सांगतो. आता चैतन्याला खूप घाम फुटत असं फुटलेला असतो, कसं करायचं आता? सायली अर्जुनच्या खोलीत गेली तर अर्जुन सापडेल, म्हणजे काम होणार नाही आहे. मग इथे अर्जुन नेहमी स्वतः घालणार म्हणून तिच्या पायावर, तळपायावरील तुळशीपत्राचं चिन्ह पाहायचं असतं. मग तो तिला छान अँकलेट घालतो. तिला तर खूप भारी वाटत असतं प्रियाला, चक्क अर्जुननी मला घालत आहे असं ती स्वप्नातच बुडालेली असते प्रिया. मग अर्जुन मात्र ते बघतो, तुळशीपत्राचं चिन्ह तिच्या पायावर असतं, तो पुसण्याचा देखील प्रयत्न करतो पण ते काही पुसत नाही. अर्जुनला वाटतं की मी घेतलेला संशय खोटा आहे की काय, हा तर पेनचा मार्क नाही आहे, जातच नाही आहे. मग तो तन्वीला विचारतो, तन्वी हे कसलं मार्क आहे ग? मग त्यावरती सांगते की अरे ते माझं जन्मकुण आहे, जन्मकुण हे काय असतं असं अर्जुन नाटक करतो. त्याला माहीत असतं पण तो नाटक करतो, अरे मी हे जलमल्यापासनं आहे, ते काल परवाना तुला सांगायचं राहून गेलं, तू नाही का विचारलंस मला, तू काय काय साक्ष दाखवलीस त्यातलं हे एक, पण मी तुला सांगावं म्हणत होते, मी खेळण्यात इतकी व्यस्त होते ना मला ते आठवलंच नाही, म्हणून सांगितलंच नाही आहे, आज तुला दाखवलं ना बरं वाटलं. मग इकडे सायलीला जरा डाऊट आलेला असतो की आता चैतन्य भाऊजी असं का बोलत आहे. चैतन्य सांगत असतो की ना वर जाऊ नका, अर्जुन खूप मोठं इम्पॉर्टंट काम करत आहे. मग सायली म्हणते, काम करत आहे तर तुम्ही इथं काय करायला आहात? मला बघायचं आहे म्हणजे बघायचं आहे, मी नाही त्यांना काही डिस्टर्ब करणार, मी गप्प शांत, माझं मी माझं काम करत नाही राहीन असं म्हणत असते. पण इकडे ही मात्र अर्जुनच्या प्रेमात वेडी झालेली असते, त्याच्या गळ्यात हात घालते. थँक्यू, अरे अर्जुन तू मला इतका आवडतोस ना, माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे ना, पण काय करू, अरे ती सायली ना मध्ये मध्ये कडमडते असं त्याला म्हणत असते. आणि इकडे सायलीला कळालेलंच असतं की आता चैतन्य खोटं बोलत आहे, म्हणून ती त्याला आडवे तिडवे प्रश्न विचारत असते. तुम्हाला नाही काही काम करायचं, तुम्ही इथे आणि ते तिथे कसलं काम करता तुम्ही, आणि कसलं मोठं मीटिंग आहे असं चैतन्याला विचारते. इकडं प्रिया मात्र जाम खुश असते, ती म्हणत असते, अर्जुन हा बाय, मला ना फोटो पण काढायचे आहेत आणि कॉलेजला पण जायचं आहे असं प्रिया अर्जुनला म्हणून निघून जाते. मग तितक्यात सायली चैतन्याला सोडून वर आलेली असते. मग त्याच्या हातात पाण्याचं बॉटल देऊन आलेली असते. मग तितक्यात प्रिया वाटेतच भेटते. प्रिया म्हणते की बरं झालं सायली आत्ता आलीस, मध्ये मध्ये करायला आली नाही आहेस, तुला थँक्यू, मी आज खूप खुश आहे. इतकं उशीर ना मी आणि अर्जुन बोलतच होतो, अर्जुननं मला भेटायला बोलवलेलं, अगदी माझा हात खेचत वडून घेऊन गेला ग, खूप काही बोललो आम्ही, म्हणजे त्याला आम्हाला टाईम स्पेंड करायचं होतं. हे ऐकल्यावर सायलीचं डोकं थारावर नसतं, ती पळत पळत अर्जुनकडे जाते, दरवाजा जोरात घालते. मग अर्जुन म्हणतो की काय झालं, ह्या रागाला आलेत की काही? मग अर्जुनला सायली जा विचारायला लागते काय चाललं होतं. चैतन्य भाऊजी पण म्हणले काहीतरी मीटिंग चालू होतं, आणि ती तन्वी पण म्हणली काय चाललं आहे तुमचं, म्हणून हे बघा मी दिलं होतं ना तुम्हाला डायरी, त्याच्यात तुम्ही काही नोट डाऊन केलेलं नाही आहे, फक्त 3 दिवसाचं लिहिलं आहात असं सायली अर्जुनला दाखवत असते. मग अर्जुन ती घाबरून तिच्याकडे उत्तर देऊ लागतो की हो सांगतो सांगतो म्हणून. मग अर्जुन सायलीला सगळं सांगू लागतो, हो सांगतो, तोंड दाबून धरतो तिचं, माझं तोंड असं धरू शकत नाही आहे तुम्ही, गप्प काय चाललं आहे सांगा. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही सांगितलं होतं ना तन्वी खऱ्या कोटी प्रिया आहे, हे शोधाशोध थांबवा तुम्ही, आणि हीच तन्वी आहे, ते आज खरं ठरलं, मी जे काही संशय घेतलो होतो ना ते आज खरं ठरलं, तिच्या पायावर तुळशीपत्राचं चिन्ह आहे, जे काही पुरावे सिनियरनं बघितले होते मी आज सगळे पडताळणी करून बघितले, ते तिच्याकडे सर्व आहेत. मग प्रियाला
प्रियाला इकडे अर्जुन आणि काहीतरी टाइम स्पेंड करण्यासाठी घेऊन आलेला असतो. तिला विचारत असतो की तू आश्रममध्ये सगळं काही कुणाशी शेअर करायची आहेस आणि कधी मोहीला गेली होतीस का ग. ती जुन्या आठवणी सांगत असते. मग ते सायलीले ऐकलेलं असतं. सायलीला जरा डाऊटच येतो. आता बघूया येणाऱ्या भागात काय घडेल. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.